नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. विकास कामांचा शुभारंभ आमदार कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर यांच्या विकास निधीतून, तसेच शाखा प्रमुख आंबिवली गाव रोशन चौधरी यांच्या पाठपुराव्याने विकास कामांचा निधी शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी प्रभाग क्रमांक 7 आंबिवली गाव हनुमान मंदिर ते अस्मिता नगर बंदिस्त गटार व सिमेंट रस्ता तयार करणे, 25 लाख निधी प्रभाग क्रमांक 7 आंबिवली गाव हनुमान मंदिर ते HR जिम पर्यंत बंदिस्त गटार तयार करणे, 25 लाख प्रभाग क्रमांक 7 आंबिवली गाव कुलदैवत परिसरात पायवाटा तयार करणे, 25 लाख निधी प्रभाग क्रमांक 7 आंबिवली गाव ते हनुमान नगर भैयावाडी परिसरात पाण्याची पाईपलाईन टाकणे, 25 लाख निधी असा 1 करोड रुपये निधी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून आंबिवली गावात विकासासाठी शाखा प्रमुख रोशन चौधरी यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय. रोशन चौधरी हे समाजकार्यात नेहमीच तत्पर असतात. कुठल्याही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची धडपड ही चालूच असते. तसेच आंबिवली गावाचा विकास करण्याचा ध्यास शाखा प्रमुख रोशन चौधरी यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, द डिस्कवरी टीव्ही न्यूज. विष्णू पाटील, सागर शेख यांचे, राम तरे, रमन तरे आणि सगळ्यात जास्त त्रास देणारा रोशन आणि हरिभाऊ कुठे तसे आपल्या आपल्या माणसाकडेच आपण लोक मागत असतो. जो आपला माणूस असतो त्याच्याकडे मागणं हा त्या माणसाचा हक्क असतो, कारण दुसरी कोणाकडे मागणार? मग आपल्या माणसाकडे नाही मागणार तर कोणाकडे मागणार? परंतु हे गाव आता एक विषय निघाला. पाटीलसाहेब बोलले की तिकडे कल्याण शहरामध्ये मला सांगतात की तू आमचा आमदार नाही आहे, तू त्या आटाली वडवली मोहना त्या भागाचा, मांडा टिटोला त्या भागाचा आमदार. पाटीलसाहेब तुम्ही सांगितलं ते खरं आहे, इकडचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे. कारण कुठेतरी समतोलपणा यायला पाहिजे. शहरामध्ये मोठमोठे रस्ते झालेले आहेत, एकदम गल्ली मध्ये सुद्धा रस्ते झालेले आहेत, गटर झालेले, सर्व गोष्टी झालेल्या आहेत, उद्यानं आहेत तिथे, म्हणजे तो भाग डेव्हलपमेंट त्या दृष्टीने पुढं गेलेला आहे. आणि जेव्हा प्रचारासाठी फिरत होतो त्यावेळेस ह्या सर्व गावांची अवस्था माझ्या डोळ्यासमोरून जात होती. अनेक ठिकाणी धड रस्ते नव्हते, गटर वाहत होते, चालायला पायवाट नव्हती, अनेक गोष्टी होत्या. त्याच्यामुळे कुठेतरी समतोलपणा राखला पाहिजे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये ही गावं आहेत आणि ही गावं कल्याण डोंबिवली महापालिकेत असून मागे का? तर त्याचं कारण असं होतं की नगरसेवकांना अपुरा निधी होता आणि अपुरा निधी असल्यामुळे ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या ते नगरसेवक पूर्ण करू शकत नव्हते. आणि अशा वेळेला आपण सर्वांनी एक चांगला निर्णय घेतला. आपला आमदार म्हणून आपण सर्वांनी मला निवडून दिलं. त्यानंतर माझं कर्तव्य होतं की प्रत्येक भागामध्ये त्या ज्या सोयीसुविधा असतील, जे जनतेला पाहिजे, ज्या जनतेच्या प्राथमिक गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण झटलं पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये 2-2.5 वर्ष कोविड होतं, म्हणजे मला वाटतं शपथविधी झाल्यानंतर 1 महिन्यांनी लगेच कोविड चालू झाला. 2.5 वर्ष कुठल्याही प्रकारचा निधी, कारण सर्व पैसे जे महाराष्ट्र शासन हे करत होतं ते सुद्धा महापालिका नगर, तेव्हापासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळाली. आणि मग त्यांनी प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये त्या त्या आमदारांना जसा पाहिजे तसा, म्हणजे भरघोस निधी. कारण आपल्याकडं आता आपण या 4-5 दिवसामध्ये 20 करोड होते, पण 1 करोडचं काम काही कारणास्तव कॅन्सल झालं. म्हणजे जसं आपल्याकडं असतं ना, जमिनीचा मी जागा देणार नाही, माझ्या जागेतून न्यायचं नाही, त्यामुळे एक काम कॅन्सल झालं. 19 करोडच्या कामांचं भूमिपूजन आपण 3 दिवस झाले करतोय. पूर्ण 38 प्रभागामध्ये, प्रत्येक 38 प्रभागामध्ये एक ना एक काम, काही ठिकाणी 2 कामं, काही ठिकाणी 3 कामं, तुमच्या एका आंबिवली गावामध्ये 4 कामं. म्हणजे अशा पद्धतीने ज्या गरजा माझ्या पुढं रोशन असतील, बुवा असतील, विष्णू पाटील वगैरे सर्व यांनी जे मांडल्या होत्या माझ्याकडे, त्याच्यातल्या जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
मागच्या वेळेला मला वाटतं स्मशानभूमीच्या उद्घाटनाच्या वेळेस ही लोक मला आंबिवली येथे आता विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला उपस्थित उद्घाटक कल्याण पश्चिमचे कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर साहेब, शिवसेना शहर प्रमुख कल्याण पश्चिम रवी पाटील साहेब व माझे पत्रकार बंधू, आपण बघत आहात आपल्या या कल्याण पश्चिम मध्ये गेल्या 10 दिवसापासून भरपूर विकास कामांचे उद्घाटन होत आहेत. आतापर्यंत 19 करोड आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिला आणि त्याचा एक भाग म्हणून आपल्या या आंबिवली नगरीमध्ये आज उद्घाटन पार पाडला. मला वाटतं आज इथे 65 लाख निधी आपल्या या आंबिवली गावासाठी माननीय आमदार साहेब यांनी उपलब्ध करून दिला. आमदार साहेबांनी नेहमीच एक विकासाचं ध्येय ठेवून, विकासाचं विजन ठेवून आपल्या या कल्याण पश्चिम असो, अप्रभाग असो, प्रभाग असो, क प्रभाग असो, येथे नेहमीच प्रत्येक कार्यकर्ता असो, लोकप्रतिनिधी असो, यांच्या मागणीनुसार तेथे निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आता प्रस्तावनामध्ये रमणजी तरे यांनी सांगितलं की इथे भयवाडीमध्ये पाण्याचा प्रश्न भेडसावत होता, या कामासाठी निधीची आवश्यकता होती, परंतु भरपूर दिवस झाले कितीक वर्ष, परंतु भयवाडी या परिसरामध्ये आपण पाईपलाईन नेऊ न शकल्यामुळे तेथील महिलांची पाणी भरण्यासाठी मोठी दमछाक होत असते. हे प्रश्न माननीय आमदार साहेब यांच्यापर्यंत ग्रामस्थांनी पोहोचवले. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद.